बियाणं खरेदी करताना तुमची फसवणूक झाली असेल तर ही बातमी नक्की बघा. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात एका शेतकऱ्याला ग्राहक न्यायालयानं नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. दशरथ मते असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी दोडक्याची लागवड केली, दोडक्याचे वेल वाढले, मात्र त्याला फळधारणा झालीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यानं तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बियाणात दोष असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यानं ग्राहक न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयानं शेतकऱ्याला 23 लाखांची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश संबंधित बियाणं कंपनीला दिलेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग होऊन आपल्या हक्कासाठी न्याय मागा असं आवाहन कृषी विभागानं केलंय. बीएसएफ कंपनीचा दोडकाची लागवड झाल्यानंतर त्या लागवडीला मी 1.5 महिना वाट बघितली, पण कुठल्या प्रकारचं फळ आलं नाही. तर त्याच्यानंतर ती अशी वाट बघतच गेलो, आता येईल मग येईल, त्याच्यामध्ये माझे 2.5 महिने निघून गेले. त्याच्यावर तो खर्च वाढून गेला, तरी पण कुठल्या प्रकारचं फळ नाही आलं. सदर बियाणे सदोष आढळून आल्याचा अहवाल आम्ही सादर केला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यास न्यायालयाने कंपनीला कळवण्यात आलेले आहे व जवळपास 14 लाख रुपये नुकसान शेतकऱ्यास द्यावे असे आदेश झालेले आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.